विद्यार्थी मित्रांनो, आपण क्षेत्रभेद या पाठामध्ये क्षेत्रभेदीची आवश्यकता का असते या मुद्द्याचा विचार आपल्याला एनटीएस मध्ये विचारला जाऊ शकतं की क्षेत्रभेदीची आवश्यकता का असते. तर यामध्ये पहिला मुद्दा आपल्याला सांगता येईल की क्षेत्रभेदीद्वारे मानव व पर्यावरण, मानव व पर्यावरण यातील सहसंबंध जाणून घेता येईल. दुसरा मुद्दा आहे की क्षेत्रभेदीद्वारे भौगोलिक संकल्पनांचा घटकांचा प्रत्यक्ष अनुभव आपण क्षेत्रभेदीद्वारे घेऊ शकतो. तिसरा मुद्दा आहे सामाजिक, आर्थिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक घटकांचा अभ्यास देखील आपण क्षेत्रभेदीद्वारे करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं की आपला भूगोल विषयाचा अभ्यास त्या ठिकाणी रंजक होण्यासाठी क्षेत्रभेदीची आवश्यकता असते. यामध्ये आपल्याला सांगता येईल की क्षेत्रभेदी दरम्यान घ्यावायची काळजी, म्हणजे क्षेत्रभेदीला आपण गेल्यानंतर कोणती काळजी घेणे आवश्यक असते. यामध्ये पहिला मुद्दा सांगता येईल की क्षेत्रभेदी दरम्यान स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. आपले जे मित्र असतील किंवा त्या ठिकाणी इतर कुणीही असतील तर त्या ठिकाणी इतरांची देखील काळजी घेणे आवश्यक असते. दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल की शिक्षकांच्या सूचनांचे पालन क्षेत्रभेदी दरम्यान करणे अत्यंत आवश्यक. तिसरा मुद्दा आहे की स्थानिक लोकांशी संपर्क साधून अचूक माहिती मिळवणे देखील क्षेत्रभेदीद्वारे किंवा क्षेत्रभेदीच्या दरम्यान आपल्याला काळजी घ्यावी लागते. आणि चौथा मुद्दा आपल्याला सांगता येईल की पर्यावरणाचं नुकसान होणार नाही.